नमस्कार आज आपण मॅथ्स पार्ट सेकंडमधील कॉर्डनेट जॉमेट्री या चॅप्टरला सुरुवात करत आहोत या चॅप्टरमध्ये तीन कन्सेप्ट आहेत पहिली डिस्टन्स फॉर्म्युला दोन नंबर सेक्शन फॉर्म्युला आणि तीन नंबरला आहे ऑफ ए लाईन त्यापैकी डिस्टन्स फॉर्म्युला हा भाग या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत डिस्टन्स फॉर्म्युला पाहण्याअगोदर आपल्याला माहीत असणारे नियम म्हणजे बेरजेचे नियम आणि गुणाकाराचे नियम हे पहिल्यांदा आपण जाणून घेऊया आणि मग डिस्टन्स फॉर्म्युलाला सुरुवात करूया बेरजेचे नियम पहिला नियम आहे संख्यांना समान चिन्ह असतील तर बेरीज करणे आणि समान असणारं चिन्ह देईन त्याचं उदाहरण आपण घेतलेलं आहे उदाहरणार्थ तीन अधिक दोन हे तीनलाही प्लस साईन आहे आणि टूलाही प्लस साईन आहे आणि म्हणून दोघांची बेरीज केली आणि फाईव्ह लिहिलं आणि त्यालाही साईन प्लस आहे हे आपलं नेहमीचं उदाहरण आहे पण इथं मायनस फायव मायनस सेवन इथंही सेम साईन आहेत मायनस मायनस म्हणून फाईव्ह प्लस सेवन ट्वेल्व आणि समान असणारं चिन्ह म्हणजे मायनस मायनस चिन्ह दिलं सो so मायनस ट्वेल्व सेकंड भिन्न चिन्ह असतील तर मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करणे व मोठ्या संख्येचं चिन्ह देणे असा हा नियम आहे भिन्न चिन्ह असतील तर मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करणे व मोठ्या संख्येचे चिन्ह देणे याचं उदाहरण पहा वजा दोन अधिक पाच बरोबर अधिक तीन म्हणजे दोन आणि पाच दोन ला वजा चिन्ह आहे आणि पाचला अधिक चिन्ह आहे म्हणजे भिन्न चिन्ह आहे आणि म्हणून पाच मधून दोन, दोन वजा केलं तीन आलं आणि मोठ्या संख्येचं चिन्ह म्हणजे पाचला अधिक चिन्ह आहे आणि म्हणून याला अधिक चिन्ह मिळालं आणि म्हणून तीन हे याचं उत्तर आहे दुसऱ्या उदाहरणामध्ये वजा सात अधिक दोन आपण घेतले इथं सातला वजा चिन्ह आहे आणि पाचला अधिक चिन्ह आहे म्हणजे भिन्न चिन्ह आहेत आणि म्हणून मोठी संख्या म्हणजे सात सात मधून पाच वजा केलं तर दोन उत्तर आलं आणि मोठ्या संख्येचं चिन्ह म्हणजे वजा म्हणून इथं वजा दोन उत्तर तसेच गुणाकाराचीही नियम आहेत आपल्याला माहिती आहेत गुणाकारामध्ये समान चिन्ह असतील तर धन गुणाकार असतो म्हणजे प्लस इंटू प्लस इस... प्लस इंटू प्लस प्लस मायनस इंटू मायनस अल्सो प्लस प्लस इंटू मायनस 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 इंटू प्लस इज इक्वल टू मायनस हे नियम आपल्याला फार गरजेचे आहेत हे तुम्हाला पुढं उदाहरण आल्यानंतर लक्षात येईलच आता आपल्याला काय करायचं बघा वी नो हाऊ टू फायंड द डिस्टन्स बिटवीन एनी टू पॉइंट्स ऑन ए नंबर लाईन नंबर लाईनवरती जर पॉइंट्स असतील तर त्याचा डिस्टन्स कसा काढायचा हे आपण नाईन्थ स्टँडर्डमध्ये पाहिलेलं आहे त्याची थोडीशी रिकॉल करूया दिस इज द नंबर लाईन ऑन नंबर लाईन पी क्यू आर अँड ओ आर दी पॉइंट्स हिअर कॉर्डिनेट्स ऑफ पॉइंट पी इज इक्वल टू मायनस टू कॉर्डिनेट ऑफ पॉइंट क्यू इज इक्वल टू मायनस फोर कॉर्डिनेट ऑफ पॉइंट ओ इज इक्वल टू झिरो कॉर्डिनेट ऑफ पॉइंट आर इज इक्वल टू थ्री नाव फाईन डिस्टन्स बिटवीन पॉइंट पी अँड क्यू पी आणि क्यू मधला अंतर आपल्याला शोधायचं असेल तर आपल्याला माहित आहे कॉर्डिनेट्स वरून आपल्याला ते सांगता येतं त्यासाठी आपण काय केलंय कॉर्डिनेट ऑफ पॉईंट पी इज इक्वल टू मायनस टू कॉर्डिनेट ऑफ पॉईंट क्यू इज इक्वल टू मायनस फोर हिअर मायनस टू इज ग्रेटर दॅन मायनस फोर मायनस टू इज ग्रेटर दॅन मायनस फोर देअर फोर लेंथ ऑफ पी क्यू इज इक्वल टू डिस्टन्स ऑफ पी क्यू इज इक्वल टू पी क्यू इज इक्वल टू मायनस टू मायनस मायनस फोर सो मायनस टू मायनस मायनस फ्लू प्लस फोर झालं सो मायनस टू प्लस फोर इज इक्वल टू टू इथं पहा बेरजेचा आणि गुणाकाराचा नियम दोन्ही आपल्याला लागलं म्हणून पहिल्यांदा आपण ते पाहिलेलं आहे नेक्स्ट फाईंड द डिस्टन्स बिटवीन पॉइंट क्यू अँड पॉइंट आर कॉर्डिनेट ऑफ पॉइंट क्यू इज इक्वल टू मायनस फोर कॉर्डिनेट ऑफ पॉईंट आर इज इक्वल टू थ्री हियर थ्री इज ग्रेटर दॅन मायनस फोर देअरफोर लेंथ ऑफ क्यू आर इज इक्वल टू डिस्टन्स ऑफ क्यू आर इज इक्वल टू क्यू आर इज इक्वल टू थ्री मायनस मायनस फोर मायनस मायनस प्लस झालं सो थ्री प्लस फोर इज इक्वल टू सेवन याचा वापर करून युझिंग दी सेम कन्सेप्ट वी कॅन फाईंड डिस्टन्स बिटवीन टू पॉइंट ऑन दी सेम एक्सिस इन अ एक्स वाय प्लेन या एक्स्वायप प्लेन मध्ये आपण दोन पॉइंट जर घेतली तर त्याच्यामधला डिस्टन्स कसा काढायचा त्यांचं अंतर कसं काढायचं याच्यासाठी आपल्याला कन्सेप्ट बघायचा आहे तोच म्हणजे डिस्टन्स फॉर्म्युला काय कन्सेप्ट आहे सो दिस इज द एक्स वाय प्लेन दिस इज एक्स एक्सिस वाय एक्सिस इन एक्स वाय प्लेन पॉइंट ए अँड पॉइंट बी आर दी टू पॉइंट्स देन जॉईनिंग धीस दिस इज द सेगमेंट ए बी सो डिस्टन्स ऑफ ए बी मीन्स सेगमेंट ए बीचा डिस्टन्स लेंथ आपल्याला काढायची असेल तर इन फिगर ए पॉईंट आपल्याला दिला एक्स वन वाय वन B point given x2 y2. So, a x1 y1 and b x2 y2 are any two points in the xy plane. Therefore, therefore, distance of a b or length of a b is yacha formula ba. a b is equal to under root x2 minus x1 bracket square plus y2 minus y1 bracket square. This is known as डिस्टन्स फॉर्म्युला आणि याला आपल्याला डिस्टन्स फॉर्म्युला असं म्हणतात आणि या फॉर्म्युलाचा वापर तुम्हाला एक्झाम्पल सोडवण्यासाठी करायचा आहे फर्स्ट एक्झाम्पल पहा फाइंड दी डिस्टन्स बिटवीन दी पॉइंट्स पी मायनस थ्री फायव्ह अँड क्यू मायनस टू मायनस थ्री असे दोन पॉइंट दिलेले आहेत तर त्या दोघांमधला डिस्टन्स आपल्याला काढायचं आहे म्हणजे पी क्यू आपल्याला शोधायचं त्याच्यासाठी आपण काय करायचं हिअर पी इज इक्वल टू एक्स वन वाय वन इज इक्वल टू मायनस थ्री फायव्ह क्यू इज इक्वल टू एक्स टू वाय टू इज इक्वल टू मायनस टू मायनस थ्री असे दोन पॉइंट घ्यायचे देअर फोर फ्रॉम डिस्टन्स फॉर्म्युला पी क्यू इज इक्वल टू डिस्टन्स फॉर्म्युला लिहिला एक्स टू मायनस एक्स वन ब्रॅकेट स्क्वेअर प्लस वाय टू मायनस वाय वन ब्रॅकेट स्क्वेअर तर एक्स टू ऐवजी एक्स टू ची व्हॅल्यू लिहिली एक्स टू इथं किती आहे पहा हा एक्स टू आहे एक्स टू इथं दिलेला आहे मायनस टू सो मायनस टू व्हॅल्यू घेतली हा मायनस आहे तसाच लिहिला आता एक्स वनची व्हॅल्यू किती आहे मायनस थ्री आहे सो मायनस थ्री व्हॅल्यू घेतली परत इथं वाय टू ची व्हॅल्यू वाय टूची व्हॅल्यू मायनस थ्री आहे ती इथं मायनस थ्री घेतली मायनस आहे तसाच मायनस घेतला वाय वन घेतला वाय वन किती आहे बघा फायव आहे सो फायव इथं आहे तसाच घेतला आता इथं पुन्हा बेरजेचा नियम गुणाकाराचा नियम पहिल्यांदा लागू होतो मायनस इन्टू मायनस प्लस समान चिन्ह असतील तर गुणाकार प्लस येतो सो मायनस टू प्लस थ्री ब्रॅकेट स्क्वेअर इथं समान चिन्ह असतील तर बेरीज करणे आणि समान असणारं चिन्ह देणे तो नियम लागू होतो फायव्ह प्ल थ्री प्लस फायव्ह एच समान असणारं चिन्ह म्हणजे मायनस सो इन अंडर रूट मायनस टू इथं भिन्न चिन्ह आहे पुन्हा इथं नियम लागू झाला मोठ्यातून लहान वाजा करा तीन मायनस वाजा दोन एक आलं आणि मग याचा वर्ग अधिक मायनस एटचा वर्ग so once uh, one, uh, 1 square means 1 8 square means 64 so under root 1 plus 64 is equal to under root 65 this is the distance of pq next question determine वेदर दी points आर collinear or नॉट ए बी सी हे तीन पॉइंट दिलेले आहेत हे तीन पॉइंट कोलिनियर आहेत का हे आपल्याला सांगायचं आहे आता कोलिनियर म्हणजे काय तुम्हाला माहिती आहे हे तीन पॉईंट एका सरळ रेषेत येतात का ए बी सी हे आपल्याला सांगायचं आहे त्यासाठी सुद्धा आपल्याला काय करायचं आहे पहिल्यांदा डिस्टन्स सगळ्याचा काढून घ्यायचा ए बी काढायचा बी सी काढायचा आणि परत ए सी काढायचा आणि मग आपल्याला ती कन्सेप्ट पाहायची मग काय होतोय बघा फायन ए बी पुन्हा सेपरेट घ्यायचं हियर ए इज इक्वल टू एक्स वन वाय वन इज इक्वल टू मायनस वन मायनस वन बी एक्स टू वाय टू झिरो वन दिलेला आहे आपल्याला फ्रॉम डिस्टन्स फॉर्म्युला ए बी इज इक्वल टू डिस्टन्स फॉर्म्युला दिला अंडर रूट एक्स टू मायनस एक्स वन प्लस वाय टू मायनस वाय वन ब्रॅकेट स्क्वेअर एक्स टू ऐवजी झिरो लिहिला एक्स टू ऐवजी झिरो लिहिला एक्स वन ऐवजी मायनस वन लिहिला सो झिरो मायनस मायनस वन झेरो मायनस मायनस वन ब्रॅकेट स्क्वेअर प्लस वाय टू ऐवजी वन सो वन लिहिला वाय वन ऐवजी मायनस वन आहे तो मायनस वन लिहिला सो झिरो मायनस मायनस प्लस ब्रॅकेट स्क्वेअर प्लस वन प्लस वन ब्रॅकेट स्क्वेअर सो झेरो प्लस वन मीन्स वन वन प्लस वन मीन्स टू सो वन स्क्वेअर मीन्स वन टू स्क्वेअर मीन्स प्लस फोर सो वन प्लस फोर इज इक्वल टू रूट फायव

so 1 minus 0 means 1 square plus 2 square so 1 square means 1 2 square means 4 so 1 plus 4 means 5 under root 5 2 number next find ac a is equal to x1 y1 is equal to -1 minus -1 1, minus 1. c is equal to x2 y2 is equal to 1 3 therefore ac is equal to x2 minus x1 bracket square plus y2 minus y1 bracket square is equal to 1 minus in bracket minus 1 bracket square plus 3 minus minus 1 bracket square. So this is equal to 1 plus 1 bracket square plus 3 plus 1 bracket square. So 1 plus 1 means 2 square plus 3 plus 1 means 4 square. So 2 square means 4, 4 square means 16. So 4 plus 16 means root 20. इथं मात्र काय होते ट्वेंटीचं आपल्याला फोर करावे लागेल सो ट्वेंटी मिन्स फोर इंटू फाइव्ह अंडर रूट फोर इंटू फाईव्ह अंडर फोर मीन्स टू सो टू अंडर रूट फाईव्ह त्याला आपण तीन नंबर दिला या पद्धतीनं सेपरेट प्रत्येकाचं काढून घेतलं की आपल्याला सोडवायला अडचण येणार नाही नेक्स्ट हियर आता आपण बघितलं एसीच्या व्हॅल्यू एबीच्या व्हॅल्यू आणि बीसीच्या व्हॅल्यू यामध्ये आपल्याला एसीची जी व्हॅल्यू आहे एसीची जी व्हॅल्यू आहे ती एसीची व्हॅल्यू टू रूट फायव्ह मिळाली बी सीची व्हॅल्यू रूट फाईव्ह मिळाली आणि एबीची व्हॅल्यू सुद्धा रूट फाईव्ह मिळाली म्हणजे या तिघांमध्ये मोठी व्हॅल्यू कुठली आहे तर एसीची व्हॅल्यू आहे आणि म्हणून ए सी इज ग्रेटर दॅन एसी इज ग्रेटर दॅन ए बी अँड बी सी इथं बी सी पाहिजे ए बी अँड बी सी यर ऑल्सो बी सी आणि म्हणून या दोघांची बेरीज याची एवढी आहे का पाहायचं आता या दोघांची बेरीज जर आपण केली तर ए सी इज इक्वल टू ए सी आपल्याला माहिती आहे टू रूट फाईव्ह आहे आणि आपल्याला ए बी प्लस बी सी पाहिजे तर ए बी आपल्याला माहिती आहे रूट फाईव्ह प्लस बी सी आपल्याला माहिती आहे रूट फाईव्ह या दोघांची बेरीज करायची इथं सटचा वापर करायचा सटचे नियम वापरायचे आहेत रॅडिकंट आणि ऑर्डर जर सेम असेल तर कोइपिशनची बेरीज आता इथं रॅडिकंट फाईव्ह आहे इथंही रॅडीकंट फाईव्ह आहे याची ऑर्डर टू आहे याचीही ऑर्डर टू आहे आणि म्हणून कोइपिशनची बेरीज याचा कोइपिशन वन याचा कोइपिशन काहीच नाही म्हणजे वन आहे सो वन प्लस वन मीन्स टू रूट फाईव्ह आणि म्हणून टू रूट फाईव्ह मीन्स ए सी आहे आणि म्हणून ए सी इज इक्वल टू ए बी प्लस ए सी आणि ए बी ए सी इज इक्वल टू ए बी प्लस ए सी असेल तर पॉइंट्स ए बी अँड सी आर कोलिनियर पॉइंट्स पॉइंट्स ए बी सी आर कोलिनियर पॉइंट्स आणि जर बेरीज येत नसेल तर ते नॉन कोलिनियर पॉइंट्स असतील ते कोलिनियर पॉइंट्स असणार नाहीत असे एक्झाम्पल्स आपल्या बुक्समध्ये तुम्हाला दिसतील नेक्स्ट क्वेश्चन फाइंड दी पॉइंट ऑन एक्स एक्सिस व्हिच इज इक्वी डिस्टंट फ्रॉम यम टू मायनस फाईव्ह अँड यन मायनस टू नाईन फाईंड दी पॉईंट ऑन एक्स एक्सिस एक्स एक्सिस वरील पॉईंट असा शोधा की ज्याच्या पासून हा यम पॉईंट आणि यन यन पॉइंट समान अंतरावर हो असतील समजा इथं जर हा एक्स एक्सिस वरती पॉइंट असेल या एक्स एक्सिस वरती इथं जर पॉईंट असेल तर तो यम जो आहे तो यम टू मायनस फायव्ह आहे म्हणजे तो इथं या असेल इकडच्या बाजूला असेल आणि एक इकडच्या बाजूला असेल या पद्धतीनं असतील तर हा इथं यम असेल तर हा यन असेल तर हे दोन्ही कशा आहेत इक्वी डिस्टन्सवर आहेत इक्वी डिस्टन्स म्हणजे समान अंतरावर आहेत तर या एक्सचे कॉर्डिनेट्स तुम्हाला शोधायचे आहेत आता जर एक्सचे कॉर्डिनेट आपल्याला शोधायचे म्हटलं तर हा एक्स एक्सिस आहे एक्स ॲक्सिसवरती वरती जर पॉइंट असेल तर आपण गेल्या वर्षी पाहिलंय एक्स एक्सिस वरती जर पॉईंट असेल तर त्याचा वाय कॉर्डिनेट झिरो असतो त्याचा वाय कॉर्डिनेट काय असतो झिरो असतो आणि मग राह राहिला फक्त एक्स कॉर्डिनेट तर एक्स कॉर्डिनेट आपण इथं एक्स घेऊया म्हणजे एक्स कॉर्डिनेट एक्स जर आपण घेतला हा पी पॉइंट आपण घेऊया हा पी पॉइंट एक्स एक्सिस वरती आहे आणि या पी पॉइंट पासून यम आणि यन हे समान अंतरावर असतील तर पी पॉईंट आपल्याला कॉर्डिनेट्स काढायचे त्याच्यातला वाय कॉर्डिनेट आपल्याला मिळतोय कारण एक्स एक्सिस वरती कोणताही पॉईंट असेल तर त्याचा वाय कॉर्डिनेट हा झिरो असतो राहता राहायला फक्त एक्स कॉर्डिनेट तर एक्स कॉर्डिनेट फक्त आपल्याला फाइंड आउट करायचं आहे त्याच्यासाठी आपल्याला डिस्टन्स फॉर्म्युलाचा वापर करायचा म्हणजे इथं आपल्याला काय दिलेलं आहे तर पी एम इज इक्वल टू पी एन दिलेला आहे पी एम इज इक्वल टू पी एन लिहायचं आहे कसं बघा लेट पॉइंट पी एक्स झिरो ऑन एक्स एक्सिस बी इक्वी डिस्टन फ्रॉम यम टू मायनस फायव यन मायनस टू नाईन देअर फोर दिस इज द गिव्हन पी एम इज इक्वल टू पी एन त्याला आपण एक नंबर दिला आता काय करायचं आपल्याला पी एम सेपरेट काढायचा पी एन सेपरेट काढायचा आता सेपरेट काढायचा तर आपल्याला एक्स वन वाय वन फॉर्म्युला आपल्याला व्यवस्थित वापरता येईल याच्यासाठी आपण तो वापरायचा आहे व्यवस्थित लिहायचा आहे डिस्टन्स फॉर्म्युलाचा वापर केला आपण पहिल्यांदा पी एम काढूयात सो पी इज इक्वल टू एक्स वन वाय वन पी घेतलाय आपण एक्स झिरो यम घेतला एक्स टू वाय टू तो दिलेला आपल्याला टू मायनस फायव्ह देअर फोर फ्रॉम डिस्टन्स फॉर्म्युला पी एम इज इक्वल टू अंडर रूट एक्स टू मायनस एक्स वन ब्रॅकेट स्क्वेअर प्लस वाय टू मायनस वाय वन ब्रॅकेट स्क्वेअर एक्स टू ऐवजी टू ठेवला एक्स वन ऐवजी आपण एक्स ठेवला वाय टू ऐवजी मायनस फाईव्ह वाय वन ऐवजी झिरो सो टू प्लस टू मायनस एक्स ब्रॅकेट स्क्वेअर प्लस मायनस फायव्ह ब्रॅकेट स्क्वेअर सो टू मायनस एक्स ब्रॅकेट स्क्वेअर प्लस ट्वेंटी फाईव्ह याला आपण दोन नंबर म्हणूया फाईंड पी एन सेम तसाच पी एन फाईंड आऊट केला सो पी इज इक्वल टू एक्स वन वाय वन इज इक्वल टू एक्स झिरो एन इज इक्वल टू एक्स टू वाय टू इज इक्वल टू मायनस टू नाईन त्याच्यावरून आपण फाईंड आऊट केल्यानंतर आपल्याला पी एन मिळेल ब्रॅकेट इन स्क्वेअर रूट ऑफ इन ब्रॅकेट मायनस टू मायनस एक्स ब्रॅकेट स्क्वेअर प्लस एटी वन आपल्याला एक नंबरला आपण काय घेतलंय पीएम इज इक्वल टू पी एन घेतलेला आहे फ्रॉम वन आणि मग पी एम ची व्हॅल्यू आपण वर काढलेली ती इथं ठेवली अंडर रूट टू मायनस एक्स ब्रॅकेट स्क्वेअर प्लस ट्वेंटी फायव्ह इज इक्वल टू पी एन ची व्हॅल्यू ठेवली अंडर रुट मायनस टू मायनस एक्स ब्रॅकेट स्क्वेअर प्लस एटी वन दोन्ही बाजूचं स्क्वेअर रूट केलं तर स्क्वेअर सॉरी दोन्ही बाजूचा स्क्वेअर जर केला निगुन जाएग, so sides, दुनी केला तर स्क्वेअर रूटचं साईन निघून जाईल सो स्क्वेअर बोथ साईड्स आणि दोन्ही बाजू स्क्वेअर केल्यानंतर आपल्याला हा कंस राहिलेले मिळतील फक्त आता या कंसाचा स्क्वेअर केला टू मायनस एक्स ब्रॅकेट स्क्वेअर टू स्क्वेअर मीन्स फोर दोघांचा गुणाकार त्याची दुप्पट याचा स्क्वेअर सो एक्स स्क्वेअर प्लस ट्वेंटी फाईव्ह इथंही तसंच केलं याचा स्क्वेअर मीन्स फोर दोघांचा गुणागार त्याची दुप्पट टू इंटू मायनस टू इंटू एक्स प्लस एक्स स्क्वेअर प्लस एटी वन एक्स स्क्वेअरला एक्स स्क्वेअर दोन्ही बाजूला इकडे प्लस आहे इकडे पण प्लस आहे त्यामुळे तो एक्स स्क्वेअर एक्स स्क्वेअर कॅन्सल झाला रिमेनिंग इज फोर मायनस फोर एक्स प्लस ट्वेंटी फाईव्ह इज इक्वल टू फोर प्लस फोर एक्स प्लस एटी वन पुन्हा एकदा हा फोरला फोर कॅन्सल झाला रिमेनिंग इज मायनस फोर एक्स प्लस ट्वेंटी फाईव्ह इज इक्वल टू फोर एक्स प्लस एटी वन आता हा लाईक टर्म्स एकत्रित घेतल्या तर फोर एक्स इकडे येईल म्हणजे मायनस फोर एक्स होईल आणि हा ट्वेंटी फाईव्ह तिकडे गेल्यानंतर मायनस होईल सो मायनस फोर एक्स मायनस फोर एक्स इज इक्वल टू एटी वन मायनस ट्वेंटी फाईव्ह मायनस फोर एक्स मायनस फोर एक्स मीन्स मायनस एट एक्स इज इक्वल टू फिफ्टी सिक्स सो एक्स इज इक्वल टू मायनस सेवन सो कॉर्डिनेट्स आपल्याला मिळाले दी कॉर्डिनेट्स ऑफ द पॉइंट ऑन द एक्स एक्सिस विच इक्वी डिस्टन फ्रॉम यम एड यन आर मायनस सेवन झिरो हे आपल्याला कॉर्डिनेट्स मिळतील नेक्स्ट क्वेश्चन महत्वाचा क्वेश्चन आहे चार मार्कासाठी पाच मार्क चार मार्कासाठी विचारला जाणारा क्वेश्चन आहे फोर मार्क्स क्वेश्चन बघा शो दॅट पॉइंट्स पी क्यू आर अँड एस आर वर्टायसिस ऑफ पॅरलोग्राम हे वर्टाय हे जे पॉइंट्स दिलेले आहेत हे पॅरलोलोग्रामचे वर्टायसेस आहेत म्हणजे दिलेला जो कॉर्डर आहे तो पॅरलोलोग्राम आहे तो हे आपल्याला सिद्ध करायचं हे सिद्ध करण्यासाठी आपल्याला त्याची प्रॉपर्टीज माहीत आहेत इन कॉर्ड्रिलॅटरल इफ अपोजिट साइड्स आर इक्वल लेंथ अपोजिट साईडच्या जर इक्वल लेंथ आणि डायगोनल्स आर नॉट इक्वल देन इट इज ए पॅरलोलोग्राम इन कॉर्ड्रिलॅटरल इफ अपोजिट साइड्स आर इक्वल लेंथ अँड डायगोनल्स आर नॉट इक्वल इक्वल लेंथ इट इज ए पॅरलोलोग्राम तर तो पॅरॉलोग्राम असतो हे आपल्याला सिद्ध करायचं या डिस्टन्स फॉर्म्युलावरून हो। आता काय सिद्ध करायचं आपल्याला तर अपोजिट साइड्स आर इक्वल लेन म्हणजे पी क्यू इज इक्वल टू आर एस आणि क्यू आर इज इक्वल टू पी एस हे आणि पी आर इज नॉट इक्वल टू क्यू एस हे आपल्याला सिद्ध करायचं आहे त्याच्यासाठी आपल्याला पहिल्यांदा डिस्टन्स फॉर्म्युल्यानुसार पी क्यूची व्हॅल्यू काढावी लागेल क्यू आरची व्हॅल्यू काढावी लागेल आर एस ची व्हॅल्यू काढावी लागेल आणि पी एस ची सुद्धा व्हॅल्यू काढावी लागेल तसंच पी आर आणि क्यू एस म्हणजे सहा वेळा डिस्टन्स फॉर्म्युला इथं आपल्याला या एक्झाम्पलमध्ये वापरायचं तो वापरत असताना सेपरेट वापरल्यानंतर आपल्याला अडचण येणार आहे म्हणून आपण सेपरेट वापरायचं आहे सो फाइन पी क्यू पहिल्यांदा पी क्यू काढला पी इज इक्वल टू एक्स वन वाय वन क्यू इज इक्वल टू एक्स टू वाय टू सो फ्रॉम डिस्टन्स फॉर्म्युला पी क्यू इज इक्वल टू अंडर रूट एक्स टू मायनस एक्स वन ब्रॅकेट स्क्वेअर प्लस वाय टू मायनस वाय वन ब्रॅकेट स्क्वेअर सो धिस इज इक्वल टू अंडरूड फाईव्ह मायनस वन ब्रॅकेट स्क्वेअर प्लस टू मायनस मायनस टू ब्रॅकेट स्क्वेअर सो फाईव्ह मायनस वन ब्रॅकेट स्क्वेअर मीन्स फोर स्क्वेअर टू प्लस टू मीन्स टू प्लस टू ब्रॅकेट स्क्वेअर फोर स्क्वेअर प्लस फोर स्क्वेअर रूट सिक्सटीन प्लस सिक्सटीन अंडरूड थर्टी टू सेम प्रोसेस फाईंड आर एस आर ला एक्स वन वाय वन मांडलं एस ला एक्स टू वाय टू मांडलं डिस्टन्स फॉर्म्युला वापरला आणि डिस्टन्स फॉर्म्युला वापरल्यानंतर कॅल्क्युलेशन केल्यानंतर आपल्याला अंडर रूट थर्टी टू हीच व्हॅल्यू मिळेल त्याला आपण सेकंड नंबर दिला सेम मेथड पुन्हा क्यू आर काढला फाईन क्यू आर क्यूला पुन्हा एक्स वन वाय वन मांडलं आरला एक्स टू वाय टू मांडलं आणि डिस्टन्स फॉर्म्युला वापरल्यानंतर क्यू आरची व्हॅल्यू मिळेल आपल्याला रूट थर्टीन सो दिस इज थर्ड सेम पी एस काढला पीला एक्स वन वाय वन मांडलं एसला मायनस वन मायनस फायव्ह मांडलं पी एस ची व्हॅल्यू आपल्याला रूट थर्टीन मिळेल त्याला आपण चार नंबर दिला त्यानंतर आपल्याला पुन्हा डायगोनलचं काढायचं आहे म्हणजे फाइन पी आर पी आर फाईंड आउट केला सेम डिस्टन्स फॉर्म्युलाचा वापर पीला एक्स वन वाय वन मानायचं आरला एक्स टू वाय टू मानायचं डिस्टन्स फॉर्म्युला लिहायचा डिस्टन्स फॉर्म्युलामध्ये किमती भरायच्या आणि कॅल्क्युलेशन करायचं त्यावरून तुम्हाला पी आर मिळेल अंडर रूट फायव्ह पुन्हा सेम सेकंड डायगोनल क्यू एस फाईंड आउट केला पुन्हा क्यूला एक्स वन वाय वन एसला एक्स टू वाय टू आणि क्यू एस व्हॅल्यू क्यू एस इज इक्वल टू डिस्टन्स फॉर्म्युल लिहिला त्यामध्ये किमती भरल्या तर आपल्याला रूट एटी फाईव्ह असा मिळेल याला आपण सहा नंबर दिला आता आपल्याला काय काय मिळालं बघा इन कॉर्डलॅटरल पी क्यू आर एस पी क्यू आपल्याला मिळाला आहे पीक्यू आपल्याला मिळाला आहे अंडर रूट थर्टीन सॉरी अंडर अंडरवूड थर्टी टू अंडर अंडरवूड थर्टी टू आर एस सुद्धा आपल्याला मिळालाय अंडर रुड थर्टी टू क्यू आर आपल्याला मिळाला आहे अंडर रुड थर्टीन आणि पी एस सुद्धा आपल्याला मिळालाय अंडर रुड थर्टीन म्हणजे आपल्याला मिळालं पी क्यू इज इक्वल टू आर एस फ्रॉम वन अँड टू क्यू आर इज इक्वल टू पी एस फ्रॉम थ्री अँड फोर पण पी आर इज नॉट इक्वल टू क्यू एस कारण पी आर आपल्याला रूट फाईव्ह मिळाला आहे आणि क्यू एस आपल्याला अंडर रूट एटी फाईव्ह मिळाला म्हणजे आपल्याला हे कॉंग्रन नाही म्हणजे आपल्यानं जी वरची प्रॉपर्टी आपण पाहिलेली होती की अपोजिट साइड्स आर कॉंग्रन अँड डायगोनल्स आर नॉट कॉंग्रन त्याचा वापर करून दिस इज द पॅरलोग्राम दे आर फोर कॉर्ड्रिलॅटरल पी क्यू आर एस इज ए पॅरलोग्राम या पद्धतीचे क्वेश्चन्स आपल्याला सोडवायचे आहेत याच्यामध्ये इथं दिला दिलाय त्याच्याऐवजी आपल्याला रेक्टँगल देतील स्क्वेअर देतील रोम्बस देतील चारीपैकी एक कुठलाही दिला तरी या पद्धतीने क्वेश्चन सोडवला तर आपल्याला सुटू शकतो राहिलेल्यांसाठी थोड्याशा मी हिंट तुम्हाला देतोय सिमिलरली वू कॅन सॉल्व्ह अनदर एक्झाम्पल्स टू यूज फॉलोइंग इन क्वाड्रिलॅटरल इफ अपोजिट साइड्स आर इक्वल लेंथ अँड अल्सो डायगोनल्स आर इक्वल लेंथ देन इट इज ए रेक्टँगल म्हणजे अपोजिट साइड्स इक्वल लेनच्या असतील आणि डायगोनल सुद्धा इक्वल लेनच्या असतील तर तो रेक्टँगल असेल काही वेळेला असंही मिळेल की तो पॅरलग्राम आहे का तर रेक्टॅंगल हा पॅरॉलग्राम असतोच रेक्टॅंगल हा पॅरलोग्राम असतोच त्यामुळे तिथं जर समजा इक्वल लेन्स आल्या डायगोनलच्या तरी तो पॅरलग्राम आहे हे तिथं सिद्ध होतं सेकंड पार्ट इन कॉर्ड्रिलॅटरल इफ सायड्स अँड डायगोनल्स आर इक्वल लेन्स देन इट इज ए स्क्वेअर म्हणजे साइड्स पण कॉन्ग्रंट असतील आणि डायगोनल्सही कॉन्ग्रंट असतील तर तो स्क्वेअर असतो आणि थर्ड पार्ट इन कॉर्ड्रिलॅटरल इफ साइड्स आर इक्वल लेन्स अँड डायगोनल्स आर नॉट इक्वल लेन्स देन इट इज ए रोम्बस म्हणजे चारी बाजू समान असतील आणि त्याचा कर्ण जर समान नसेल तर तो रोम्बस असतो हे इथं सिद्ध होतं या पद्धतीने आपण एक्झाम्पल सोडवू शकतो सॉल्व्ह Practice it 5.1. Thank you. Stay home. Stay safe.